गुड इवनिंग विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट एज्युकेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर चला आपल्याला आता जे आहे लेक्चर नंबर 4 करंट अफेअर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत आपला लेक्चर 4 मध्ये आज नवीन पॉइंट पाहायचे. आपले लेक्चर जे आहे ते करंट अफेअर थोडं महाग राहिलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला करंट अफेअरचे लेक्चर एकदम शेवटी फास्ट मध्ये सुरू करायचे, जेणेकरून की परीक्षेपर्यंत सर्व आपला सिलेबस कव्हर व्हावा. 2001 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व आपण डाटाच्या कव्हर करून घेणार आहोत. चला मग आता लेक्चरला सुरुवात करू. लेक्चर आजचं होतं आहे आपलं स्टडी पॉइंट एज्युकेशन आपलं चॅनल आहे आणि मी शैलेश जाधव लेक्चर सिरीज घेत आहे. आपल्या स्टडी पॉइंट एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा, आणि सब्जेक्टमध्ये पण काय चेंजेस करायचे असेल त्यातही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याप्रमाणे आपण दुरुस्ती करून व्यवस्थित करू. याच्या नोट्स सर्व सब्जेक्ट नोट्स जे आहेत ते तुम्हाला टेलिग्राम आपल्या स्टडी पॉइंट एज्युकेशन आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याला आवर्जून टाकल्या जातील. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करू. बघा, आपलं जे मागचं लेक्चर होतं कृषी कायदे आपण बघितले 3 नंबरच्या लेक्चरमध्ये, आता आज काय ते कामगार कायद्यातील बदलांना संसदेची मंजुरी. काय? कामगार कायद्यातील बदलांना संसदेची मंजुरी हा आपला आजचा पॉइंट आहे. मग काय महत्वाचा मुद्दा बघा ह्यामध्ये लेक्चरमध्ये, कामगार कायद्यातील बदलांना संसदेची मंजुरी मिळाली आहे. तर बघा, मंजुरी ही सप्टेंबर 2020 मध्ये कामगार कायद्यातील दुरुस्त्यांसाठी 3 कामगार संहिता संसदेने मंजूर केलेल्या आहेत. म्हणजे 3 कामगार संहिता संसदेने मंजूर केलेल्या, त्यामुळे फक्त बघा कामगार कायद्यातील बदलांना संसदेची मंजुरी सप्टेंबर 2020 मध्ये याला मंजुरी मिळालेली आहे. आपण करंट अफेअर सर्व 2020 बघतो, त्याच्यामुळे साल लक्षात, तुम्हाला फक्त महिना लक्षात ठेवा, तारीख आणि महिना. साल तर 2020 असं इकडं बरोबर. त्यामुळे सप्टेंबर 2020 मध्ये कामगार कायद्यातील दुरुस्त्यांसाठी 3 कामगार संहिता संसदेने मंजूर केलेल्या, 3 कामगार संहिता ज्या आहेत त्या संसदेने मंजूर केलेल्या. मग 3 संहिता कोणत्या आहेत त्या आपल्याला बघायच्या. बघा, 3 संहिता, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यरत अटी नियम संहिता 2020. पहिली संहिता कोणती आहे तर व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यरत अटी नियम संहिता 2020 ही पहिली संहिता आहे. कोणती? तर व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यरत अटी नियम संहिता 2020 ही पहिली संहिता. दुसरी औद्योगिक संबंध संहिता 2020 आणि तिसरी सामाजिक सुरक्षा संहिता 2020. म्हणजे कामगार कायद्यातील दुरुस्त्यांसाठी 3 कामगार संहिता संसदेने मंजूर केलेल्या आहेत, त्यातल्या 3 संहिता कोणत्या आहेत बघा, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यरत अटी नियम संहिता 2020, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020. ह्या झाल्या 3 संहिता संसदेने मंजूर केल्या, त्या कधी केल्या, त्या सप्टेंबर 2020 मध्ये. तर बघा ठळक बाबी त्याच्यामध्ये काय सांगितलं, नव्या धोरणामुळे कंपन्यांना कामगारांची भरती व कपात, कामाचे तास, कामगारांचा संप, कामगारांच्या नोकरीचा कार्यकाळ या मुद्द्यावर लवचिकता दाखवता येईल. म्हणजे काय, या धोरणामुळे, हे धोरण स्वीकारल्यामुळे काय होईल की कंपन्या जे आहेत त्या कंपन्यांना कामगारांची भरती, म्हणजे कपात, कामगारांचे तास, कामगारांचा संप, कामगारांच्या नोकरीचा कार्यकाळ या मुद्द्यावर लवचिकता दाखवता येईल. म्हणजे या कायद्यामुळे ह्या गोष्टीसाठी लवचिकता दाखवता येईल. कोणत्या? तर कंपन्यांना कामगारांची भरती, कपात कामाचे तास, कामगारांचा संप आणि कामगारांच्या नोकरीचा कार्यकाळ या मुद्द्यावर लवचिकता दाखवतील. म्हणजे या धोरणामुळे कंपन्यांना खालील गोष्टीवर लवचिकता दाखवतील. कोणत्या? तर कंपन्यांना कामगारांची भरती, कपात कामाचे तास, कामगारांचा संप, कामगारांच्या नोकरीचा कार्यकाळ इत्यादी मुद्द्यावर लवचिकता दाखवते. ह्या 3 संहिता सांगितली, त्याचे ठळक बाब ह्या त्यामध्ये आहेत. तर मग पहिल्या स्लाइडमध्ये काय सांगितलं आपल्याला की कामगार कायद्यातील बदलांना संसदेची मंजुरी, ती मंजुरी सप्टेंबर 2020 मध्ये मिळालेली आहे. मग त्यामध्ये 3 कामगार संहिता संसदेने मंजूर केल्या. त्या पहिली कामगार संहिता व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यरत अटी नियम संहिता 2020, दुसरे आहे औद्योगिक संबंध संहिता 2020, तिसरे आहे सामाजिक सुरक्षा संहिता 2020. आणि ह्या 3 संहिता झाल्या.
त्यामध्ये ठळक बाबी काय सांगितले तर या धोरणामुळे कंपन्यांना कामगारांची भरती व कपात, कामाचे तास, कामगारांचा संप, कामगारांच्या नोकरीचा कार्यकाल या मुद्द्यावर लवचिकता दाखवता येईल. कंपन्यांना या बाबतीत लवचिकता दाखवता येईल. त्या झाल्या त्याच्या ठळक बाबी. जसा पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे याच्यामधला, तर यामध्ये बघा महत्वाचे बदल काय करण्यात आले यामध्ये. तर बघा 300 कामगारांची क्षमता असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगी विना कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकार मिळाला आहे. म्हणजे ज्या कंपनीमध्ये 300 कामगारांची क्षमता आहे, ज्या कंपनीची क्षमता 300 कामगारांची आहे, अशा कंपन्यांना सरकारची परवानगी न घेता, सरकारची न परवानगी घेता कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकार मिळाला आहे. पूर्वी 100 कामगार असलेल्या कंपन्यांनाच हा अधिकार होता. म्हणजे पूर्वी काय होतं की ज्या कंपन्यांमध्ये 100 कामगार आहेत अशा कंपन्यांना हा अधिकार होता, सरकारची परवानगी न घेता कामगारांना काढून टाकता येत होतं. पण आता 300 कामगारांची क्षमता असलेल्या कंपन्यांना सुद्धा सरकारची परवानगी न घेता कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकार मिळालेला आहे. म्हणजे आधी 100 कामगारांना तो अधिकार, 100 कामगार असणाऱ्या कंपन्यांना तो अधिकार होता, तो आता वाढून 300 कामगारांची क्षमता असलेल्या कंपन्यांना तो अधिकार मिळालेला आहे. कामगारांना 60 दिवस आगाऊ नोटीस दिल्याशिवाय संप करता येणार नाही. जे काही कामगार आहेत त्या कामगारांना 60 दिवस आगाऊ नोटीस दिल्याशिवाय संप करता येणार नाही. म्हणजे कामगारांना जर संप करायचा असेल तर त्यांना 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागेल, त्याशिवाय त्यांना संप करता येणार नाही. हा दुसरा तरतूद आहे. आणि ॲप आधारित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आले आहे. ॲप आधारित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे काय ऍप आधारित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काय केलं की सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आलेला आहे. हा तिसरी तरतूद झाली. काय तिसरी तरतूद? तर ऍप आधारित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आलेला आहे. आणि चौथी तरतूद आहे, कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्ड स्थापन करण्यात आलेलं आहे. म्हणजे स्थापन केलं जाणार आहे ह्या कायद्यानुसार. म्हणजे कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी काय केलं जाईल, तर राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे. आणि पाचवा मुद्दा काय, कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक आहे. कर्मचारी आहेत त्यांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक आहे. हा पाचवी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि सहावी तरतूद आहे की 50%हून अधिक कर्मचारी अकस्मित रजेवर गेल्यास तो संप संबोधला जाईल. जर 50%हून अधिक कर्मचारी जर आकस्मिक रजेवर गेल्यास तो संप संबोधला जाईल. म्हणजे संप कधी संबोधला जाईल, तर 50%पेक्षा जास्त कर्मचारी जर आकस्मिक रजेवर गेले तर तो संप संबोधला जाईल. तर ह्या झाल्या 6 तरतुदी. बघा एकदा डबल एकदा 6 तरतुदी आपण बघून घेऊ कोणते कोणते. त्या 300 कामगारांची क्षमता असलेल्या कंपन्यांना सरकारची परवानगी न घेता कामगारांना काढून टाकता येईल. कामगारांना काढून टाकण्याचा अधिकार मिळाला आहे. पूर्वी तो 100 कामगार असणाऱ्या कंपन्यांना होता. दुसरे काय, कामगारांना 60 दिवस आधी आगाऊ नोटीस दिल्याशिवाय संप करता येणार नाही. म्हणजे 60 दिवस आधी या कामगारांना नोटीस द्यावी लागेल. आणि ॲप आधारित कंपन्यांना सुरक्षा कवच, कंपन्यांच्या ॲप आधारित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा, सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आलेला आहे. म्हणजे ॲप आधारित जे काय कंपन्यांचे कर्मचारी आहेत त्यांना, कर्मचाऱ्यांना काय केलं की सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आलेला आहे. आणि चौथा मुद्दा आहे की कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्ड स्थापन करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्ड स्थापन करण्यात आलेला आहे. कोणा कोणत्यासाठी? कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्ड स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि पाचवं, कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक आहे. आणि सहावं, 50%हून अधिक कर्मचारी आकस्मिक रजेवर गेल्यास तो संप असा संबोधला जाईल. म्हणजे जर 50%हून अधिक कर्मचारी जर आकस्मिक रजेवर गेले तर तो संप संबोधला जाईल. हे झाले महत्वाचे बदल त्यामध्ये करण्यात आलेले आहेत. तर इथपर्यंत बघा आपण कामगारांच्या बद्दल माहिती बघितली. कामगार कायद्यातील बदलांना संसदेची मंजुरी हा पॉईंट आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांनी 3 संहिता, कामगार संहिता जी आहे त्या कामगार संहिता संसदेने 3 कामगार संहितेला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर त्या कोणत्या कोणत्या आपण व्यवस्थित बघून घेतले जातात. तर एकदा बघा 3 संहिता फक्त लक्षात राहू द्या.
व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यरत अटी नियम संहिता 2020, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 या तीन संहिताच्या ठळक बाबी काय आहेत? तर नव्या धोरणामुळे कंपन्यांना कामगारांची भरती व कपात कामाचे तास, कामगारांचा संप, कामगारांच्या नोकरीचा कार्यकाल या मुद्द्यावर लवचिकता दाखवता येईल आणि आपण महत्वाचे बदल मध्ये काय तरतुदी होत्या त्या बघितलेल्या आहेत. अशा पद्धतीने कामगार कायद्यातील बदलांना संसदेची मंजुरी हा आपण पॉईंट बघितलेला आहे. हा करंट अफेअरचा मुद्दा आहे, पडू शकतो 2020चा करंटचा मुद्दा आहे. आता येईल त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा एक्झाम करंटमध्ये येण्याची शक्यता आहे. तेव्हा हा पॉईंट सर्वांना समजला असेल. पुस्तकातला ॲज इट इज पॉईंट आहे, तुम्हाला एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. लेक्चर बघा, ह्या पॉईंट ह्या पॉईंटमधून एकही मार्क मिक्स होणार नाही. हा पॉईंट आला तर 100% मार्क आपल्याला मिळून जातील. तर अशा पद्धतीने हे आपण कामगार कायद्यातील बदलांना संसदेची मंजुरी पॉईंट बघत होतो. तर बघा, आता आपला पुढचा पॉईंट जे आहे तो आहे नेक्स्ट लेक्चर जे करंट अफेअरचं लेक्चर 5 जे आहे, त्या 5 मध्ये आपण नवीन पॉईंट बघू. तर बघा बघा, आता थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की आपलं हिस्ट्रीचं लेक्चर आजपासून स्टार्ट होते आणि हिस्ट्री झाल्यानंतर आपण स्टेट बोर्डचं हिस्ट्री 11वीचं जुने महाराष्ट्राचं जे पुस्तक आहे, महाराष्ट्राचा हिस्ट्री 11वीचं, ते घेणार आहोत. आणि नंतर आपण पॉलिटिक्सचं उद्या किंवा परवा लेक्चर स्टार्ट होतील. एक्झाम डेट येणे शक्यता आहे, त्याच्यामुळे आपण लेक्चर सुरुवात लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यानंतर लेक्चर आपले सर्व लेक्चर सब्जेक्ट संपवून आपण रिव्हिजन बॅच परत सुरू करणार आहोत, जेणेकरून की झालेला आपण जेवढा पाठ बघितला तो सगळ्या एका लेक्चरमध्येच आपला प्रत्येक सब्जेक्टचे एक एक रिव्हिजनची बॅच आपण ठेवून तो कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर आपण क्वेश्चन पेपरला सोडवण्याला सुरुवात करणार आहोत. त्यामुळं सर्वांनी लेक्चर आवर्जून बघा. एक ह्या आपल्या आतापासून एक्झामपर्यंत आपला पूर्ण अभ्यास होऊन जाईल, म्हणजे पूर्ण लेक्चर नंतर रिव्हिजन बॅच नंतर क्वेश्चन पेपर, त्यामुळे एक प्रकारची आपली पूर्ण प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे सर्व लेक्चर आवर्जून बघा. स्टडी पॉईंट एज्युकेशन आपलं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू आपण. थँक्यू.